हॅलो एव्हरीवन. सो कालचा ब्लॉग ऑफकोर्स तुम्हाला सगळ्यांनाच आवडला. सो आजचा ब्लॉग इज रिलेटेड टू जो तुम्ही काल ब्लॉग बघितलेला त्याचं सेकंड पार्ट असं बोलू शकतात, बिकॉज इट्स इव्हनिंग टाईम. आणि आता तुम्ही विचार करत असाल की एक्झॅक्टली मी कुठे आहे, बिकॉज सगळं काही माझ्या आजूबाजूचं सराउंडिंग वेगळं आहे. सो बेसिकली वी आर इन हॉटेल. आम्ही ॲक्च्युली 3 days हॉटेल बुक केलं आहे, नाहीतर आईने बुक केलं आहे की एकाच जागेवर आम्ही पूर्ण सगळे काही फॅमिली एकाच जागेवर राहू आणि मग फंक्शनसुद्धा करू, बिकॉज नाहीतर घरी एवढे लोक अकोमोडेटसुद्धा होणार नाही आणि मग वेगळं हॉल वगैरे घ्यायला लागेल. सो आम्ही असं प्लॅन केलं की हॉटेल बुक करू, हॉटेल म्हणजे रूम्स बुक करू, तिथेच राहू आणि मग तिकडचंच जो त्यांचा बँक्वेट हॉल असेल तो यूज करू. सो वी आर इन हॉटेल नाव अँड खूप मजा येते, कारण एवढे जण एक खूप दिवसांनंतर आम्ही सगळे एकत्र आलोत, म्हणजे माझी फॅमिली, काकाची फॅमिली, मामाची फॅमिली, मावशीची फॅमिली. सो वी आर ऑल इयर आणि आम्ही आय गेस मोजून 30 to 35 पीपल आहोत आणि खूप धमाल येते. कझिन्स एकत्र आले की अजून मजा येते. सो ऑफकोर्स आता तुम्हाला हेडिंग वाचून तर समजलंच असेल की आजच्या ब्लॉगमध्ये काय असणार आहे. सो इट्स अबाउट फाल्गुनीचं बॅचलरेट, जे आम्ही सेलिब्रेट नाही केलं कारण आम्ही सगळे कझिन्स लांब लांब राहतो आणि कधी एकत्र येणार, प्रत्येकाचं जॉब असतं आणि हाच एक निमित्त होता की ह्या 3 days पिरियडमध्ये आम्ही तो सेलिब्रेट करू शकू. अँड येस, द टाईम हॅज कम. तिला अजून ह्यातलं काहीही माहीत नाही आहे, तरी मी तिला एक सांगितलेलं की तू एक असं काहीतरी वेस्टर्न क्लोथ घेऊन ठेव, तर ती अशी एकदम क्रिकेट स्माईल तिने मला दिली. सो तिला थोडंसं डाऊट गेलं असेल, ऑफकोर्स तिला माहितीच पडलं असेल की मी आहे, तर काही ना काहीतरी थोडंसं तिथे असेलच, कारण मी ऑफकोर्स तिच्यासाठी बॅचलरेट पार्टी करेल. सो आता बेसिकली बॅचलर पार्टी गर्ल्समध्ये, यंगस्टर्समध्ये असं बोलतात की केलं जातं, फ्रेंड्सबरोबर केलं जातं, कझिन्सबरोबर, पण इथे आम्ही फुल फॅमिली आहोत. माझी मावशी, मामी, आत्या, आम्ही सगळ्यांना रेडी केलं आणि सगळ्यांना ह्याबद्दल माहिती आहे, फक्त तिला माहिती नाही आहे. सो आम्ही आता विचार करतो की आम्ही कोणती रूम घेऊ आणि जिथे आम्ही हे डेकोरेट करू शकू आणि तिला सरप्राईज देऊ. सो लेट सी. आता वाजले आहेत 7:15 आणि सगळे एका रूममध्ये जमलेत आणि मस्ती करतायत. सो चला मग मी तुम्हाला दाखवतेच काय काय मस्ती चालली आहे, काय काय गप्पा चालली आहे. पाठीमागे तुम्हाला कदाचित थोडासा आवाज सुद्धा येत असेल. एनीवेज तर चला. नायसा. सो नायसा कोणाकडे जायला तयार नाही, मामीकडे पण नाही. तुम्ही इथं दिसले कुठे? आमचं छोटं मामा कुठे? छोटं मामा जो जो कुठे? छोटा मामा, ओ माय गॉड, कुठे चाललात? कुठे? सो हा आहे माझा मामा आणि हा त्याचा मुलगा जो नायसाचा मामा आहे आणि दोघंही सेम दिसत, काही फरक नाहीये. ही आहे मामी. काय झालं? ती मगासपासून खूप छान होती, आता तुम्ही दोघं दिसले. मग मी जाऊ का कुठेतरी? मस्त गप्पा मारत आहेत. विकी मात्र सोडायला सर. फाल्गुनी कसं वाटतंय? काय वाटशील? श्रद्धा फॅन नाही ना? काय नाही, एसी नाही, फॅन नाही का? एसी बसवली नव्हती ते, देवाचं चुंदरी लावून ठेवलेले सगळीकडून. हे काय मामाला वाकडं तिकडं करायला घेतलंय? रे बघ, माझ्या स्टेजवर येऊन मला आणि अभिलाचं तू. सगळ्या कॉरिडॉर्स मध्ये रूम्स आहेत आणि हा पूर्ण फ्लोर आम्हीच घेतला आहे. अँड द बेस्ट थिंग इज हे सगळे रूम्स डायरेक्ट हॉलला कनेक्टेड आहेत, म्हणजे उद्या आमचा जो पण फंक्शन असेल वी डोंट हॅव टू गो वेगळ्या रूटनी वगैरे, आम्हाला ह्याच रूटमध्ये जाऊन. आत्या हाय. तिला दमली आहे गरी, तिला झोप आली आहे. येस, चला जो जो करू आपण. सही तयारी चालली आहे उद्याच्या हळदीची.
आता आम्ही जेवण घेणार आहोत एंड प्लीज इग्नोर माय आईज बिकॉज एवढा कंटाळा आहे ना. बाकी सगळा मेकअप काढला मी पण डोळ्यांचं जे आपण काजळ वगैरे लावतो फॉर दॅट आय नीड ऑइल आणि कॉटन आणि ऑइली हे इझिली लागून जाईल. आता आम्ही करणार आहोत डेकोरेशन आणि हा आहे बॉक्स जो मी मागवला आहे चेरिश युअर सेलिब्रेशन्स पार्टनर. यात सगळं काही आहे म्हणजे बलून मग एक टियारा ब्राईडचा तो हेवी आहे ब्राईड टू बी सॅश then try to be a balloon and one curtain and so our decoration is done. हे सगळं काही एका पॅकेज मध्ये आलेलं बलून्स मग ते पाठीमागचं कर्टन मग ब्राईट टू बी आणि काय होतं सम थ्रेड अँड देन सॅश अँड ब्राईड च तियारा. सो हे मला सगळं अमेझॉनवर भेटलंय फॉर 599 मिळालं. सॉरी प्रशिता ताई म्हणते मिळालं माणसं भेटतात आणि वस्तू भेटतात. सो प्लीज अंडरस्टँड. एनिवेज ह्याची जी पण लिंक असेल ती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देईल अँड येस आमचं हे रेडी आहे. आता आम्ही सगळे तुम्हाला हे असे सगळे अवतारच दिसत आहेत थोडेसे. आता आम्ही फटाफट रेडी होणार आहोत चला. मी डेकोरेशन तर बघितलाच आणि ऑफकोर्स फाल्गुनीला तर हिंट लागलीच असेल बिकॉज आम्ही अचानक सगळे गर्ल्स गायब झालो आणि फक्त मैथिली तिच्याबरोबर बसलेलं. बट शी इज व्हेरी स्मार्ट. गर्ल्स आर ऑलवेज स्मार्ट ॲज अ पीपल नो. सो तिला माहितीच झालं असेल कारण तिला मी एकदा सांगितलं सुद्धा होतं की कॅरी सम वेस्टर्न ड्रेस लेट सी असं वगैरे काय गेलो वगैरे आपण बाहेर अचानक तर. सो येस आय एम ऑल सेट आय एम ऑल रेडी आणि माझे सगळे कझिन्स पण आय गेस रेडी झाले असतील. आता ती सुद्धा छान दिसायलाच पाहिजे बिकॉज शी इज ब्राईड आणि मग तिला आता सांगायलाच लागेल की आता काहीतरी घाल छान बिकॉज देर इज वन सरप्राईज फॉर यू. सो लेट्स गो अँड चेक हर रिॲक्शन. चला ब्राईड काहीतरी छान ड्रेस घाल. देर इज वन सरप्राईज फॉर यू. नाही नाही तुम्ही सुद्धा यायचंय. चल ना ओनली फॉर 10 मिनिट्स फक्त 10 मिनिट्स फक्त. चला चल लवकर फाल्गुनी. हा सुद्धा छानच दिसते तू. चल आपल्याला सगळ्यांना झोपायचंय लवकर. सो आमची ब्राईड रेड आणि आमची आत्या सुद्धा इन रेड 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 म्हणून त्या दोघींनी मॅचिंग घातलंय. सो आत्या आणि आई मावशी सगळे जबरदस्तीने रेडी झालेत. चला पूर्वा सुद्धा रेडी आहे आणि बाकी सगळे कुठे शायला ब्राईडच वेगळंच. सो इन सगळ्या रूम्स मध्ये जे पण ड्रेसिंग टेबल आहे तिथे लाईट खूप कमी. फक्त ह्यांच्याच ड्रेसिंग टेबल जे आहे तर लाईट चांगली आहे. चिटिंग या मेकअप करायला मेकअप करायला. चला चला When she is ready. काका चला यू ऑल्सो रेडी. चलो गर्ल आम्हाला पण अलाउड आहे ऑफकोर्स. दाजी सुद्धा रेडी होते. जीजू ऑल्सो ऑल सेट. चला बाबा ए चांदणे बघायचे ना वरचे तेच बघायला चाललो आणि मोजायचे. हा जो सर्वात परफेक्ट सर्वात म्हणजे चांगल्या पद्धतीने मोजेल ना त्याला अभिकडने गिफ्ट. काय गिफ्ट आहे ते सांग. ते अभि सांगेल एवढी मेहनत घेणार नाही कोणते. चारच जण शाळे चला झालं. काय
पार्टी बघा फ्रूट पार्टी हे घ्या चल नवीन ड्रेस आहे आणि असाच तुम्ही सगळ्यांनी घाला हा एकच ड्रेस आहे त्यामुळे तुम्ही पण असाच घाला काय इच्छा मॅचिंग घालाय तुम्ही मॅचिंग घालणार होते अजून छान अरे गेम काय ते सांग हा
सो द गेम इज हे जे बलून आहेत जे व्हाईट तुम्हाला दिसतात म्हणजे इन शॉर्ट सिल्वर व्हाईट व्हॉटएव्हर यू से ते फोडणार आहेत बॉईज टीम ओके आणि ते फोडणार आहेत गर्ल्स टीम कुठले ते पण बसून जेवढे असतील तेवढे रँडम वाटते मला नको पणा पिडायची वाटते ओढू नका चला आता दोन मिनिटात साफ करा तू बस केक घे ना केक देते त्याला बसवा बसवा